मुलांनो, या धड्यात आपण दोन अंकी संख्यांची वजाबाकी करताना होणाऱ्या काही सामान्य चुका पाहूयात. एक दिवस भोला आणि गोलू पांडा फिरत फिरत गणिताच्या उलट सुलट गावात पोहोचले. गावाच्या आत खूप सारा खजिना लपवलेला आहे, पण त्याला मिळवण्यासाठी त्यांना ह्या गावातील उलट सुलट कोडी सोडवावी लागतील. त्यांना एका झाडावर वजाबाकी लिहिलेली दिसली. मुलांनो, ही वजाबाकी बरोबर आहे का? तुम्ही बरोबर ओळखले, ही वजाबाकी चुकीची आहे. भोला आणि गोलू ह्याला ठीक करू शकतात का? या बघूयात. भोलाने पाहिले की या वजाबाकीत 47 चार दशकातून 23 तीन एकक वजा केले आहे आणि 47 सात एककातून 23 दोन दशक वजा करण्याची चूक झाली आहे. आता भोलाने अशा प्रकारे उत्तर पुसून ह्याला अशा प्रकारे 47 सात एककातून 23 तीन एकक वजा केले, मग 4 दशकातून 2 दशक वजा करून 24 उत्तरात लिहिले. मुलांनो, भोलाचे उत्तर बरोबर आहे का? होय, भोलाचे उत्तर अगदी बरोबर आहे. भोलाने झाडावर उत्तर लिहिताच झाडावरून खूप सुंदर फुलांचा वर्षाव होऊ लागला. आता भोला आणि गोलूला एक विहीर दिसली. विहीर वर हे कोडे लिहिले होते. मुलांनो, ही वजाबाकी बरोबर आहे का? हो, ही वजाबाकी चुकीची आहे. तुम्ही सांगू शकता का की काय चूक आहे? अगदी बरोबर. इथे 85 आपण 36 वजा नाही करू शकत, म्हणून आपल्याला 85 1 दशक उधार घ्यावे लागेल. या वजाबाकीत उधार घेऊन 15 एककातून 6 एकक योग्य प्रकारे वजा केले, पण 1 दशक उधार घेतल्यावर 8 दशक वजा करून 7 दशक करणे विसरून गेले. मग मुलांनो, ही वजाबाकीचे बरोबर उत्तर काय असेल? हो, वजाबाकीचे योग्य उत्तर 49 आहे. गोलूने हे बरोबर उत्तर विहिरीवरचे चुकीचे उत्तर पुसून लिहिले. जसे गोलूने बरोबर उत्तर विहिरीवर लिहिले, विहिरीमधून खूप सारे चॉकलेट वाहून बाहेर आले. गोलूने खूप चॉकलेट खाल्ले. आता गोलू आणि भोला थकले होते. ते घरी जाऊ इच्छित होते, पण बाहेर जाण्याचा दरवाजा बंद होता आणि त्यावर पण एक कोडे लिहिले होते. ह्या कोड्याला सोप्या पद्धतीने सोडवता येईल का? या बघूयात. भोला आणि गोलू हे कोडे कसे सोडवतात. भोलाजवळ संख्यांची भरलेली ग्रीड आहे. मुलांनो, तुम्ही हे ग्रीड ह्या आधी पाहिले आहे का? हो, हे ग्रीड अगदी बन्नीच्या 100 खोल्यांच्या घरासारखे आहे. ह्या कोड्यात आपल्याला 67 अशी कोणती संख्या आहे हे शोधायचे आहे, जिने वजाबाकी केल्यावर आपण 36 पोहोचू. भोलाने प्रथम ग्रीडवर 67 एक उडी खाली म्हणजे 10 वजा केले आणि तो 57 पोहोचला. आता त्याने अजून एक उडी खाली घेतली आणि 20 वजा केले, तर तो कोणत्या अंकावर पोहोचला? 47, अगदी बरोबर. आता त्याने शेवटी अजून एक उडी खाली घेतली आणि तो ग्रीडवर 37 पोहोचला. मुलांनो, आता आपण 37 मधून 36 कसे पोहोचू? हो, एक पाऊल डाव्या बाजूला चालून आपण 36 पोहोचलो. अशा प्रकारे भोला ग्रीड वापरून 67 31 मागे जाऊन 36 पोहोचला. भोलाने रिकाम्या जागेत 31 संख्या लिहिली. दरवाजा जसा उघडला, तिथे गोलू आणि भोलाच्या समोर एक चमकणारी गाडी आली.
ते दोघे त्या गाडीत बसले आणि आनंदाने घरी परतले. मुलांनो, या धड्यात आपण दोन अंकी संख्यांची वजाबाकीची करताना होणाऱ्या काही सामान्य चुका पाहिल्या.